शिंदे फडणवीस सरकारचं डेथ वॉरंट निघालंय, 15 दिवसात हे सरकार कोसळणार, संजय राऊत यांचा मोठा दावा। उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी राजकारण तापलं, आम्ही दगड मारून सभा उधळवणारे लोक, गुलाबराव पाटलांचा इशारा, तर महाविकास आघाडी नेत्यांचा गुलाबरावांवर पलटवार। गुलाबराव पाटील यांच्या भ्रष्टाचाराचा एन्काउंटर होणार, संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर 400 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप। ही माझ्या दिवंगत काकांसाठीची सभा आहे, त्यामुळे सभेला गालबोट लागणार नाही याची मी जबाबदारी घेतोय, गुलाबराव पाटलांनाही मी शांतता राखण्याची विनंती करणार, शिवसेना नेते किशोर पाटील यांचं वक्तव्य। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा, सभेसाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी, सभेपूर्वीच शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये वार पलटवार। प्रतिष्ठेच्या राजाराम कारखान्यासाठी मतदान, कोल्हापूर शहरातील 2 केंद्रांसह 6 तालुक्यातील 18 केंद्रांवर होणार मतदान, 25 एप्रिलला मतमोजणी। महादेवराव महाडिक यांनी बजावला मतदानाचा हक्क, आमचा विजय निश्चित असून आम्हाला निवडणूक नेहमीच सोपी असते असं म्हणत विजयाचा विश्वास व्यक्त केला। कोल्हापूरमध्ये छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील गटाकडून बूथवर अंगठी चिन्हाचा वापर, महाडिक गटानं आक्षेप घेतल्यानंतर चिन्ह काढलं। महाराष्ट्रामध्ये इतके राजकीय भूकंप झाले तर मला महाराष्ट्राची काळजी वाटतेय, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। विरोधी पक्षनेते अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर, विविध लोककामांचं आणि विकास कामांचं लोकार्पण करतात। अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी मांडलं गणित, तर कोर्टामध्ये निकाल विरोधात गेल्यास सरकार कोसळेल, खडसेंचं भाकीत। मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला, मुख्यमंत्री व्हायला कोणालाही आवडू शकतं मात्र सगळ्यांनाच होता येत नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य, तर शरद पवार राज्याला नेहमी कन्फ्यूज करतात, त्यांनी दादांनाही कन्फ्यूज केलंय असं म्हणत अजित पवारांवरून मिश्किल भाष्य। अजित पवारांना उद्देशून अमृता फडणवीसांचा टोला, राजकारणी लोक अनेक ठिकाणी डोळे मारत असतात, अमृता फडणवीसांचा अजित पवारांवर निशाणा। देशात अशी परिस्थिती आहे जणू रामनवमी आणि हनुमान जयंती दंगली घडवण्यासाठीच, जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त वक्तव्य, आव्हाडांविरोधात भाजपा आक्रमक तक्रार दाखल। जितेंद्र आव्हाड यांना मोक्का लावून तडीपार करा, भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची मागणी। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगाब्लॉक, अनेक लोकल फेऱ्या रद्द, पश्चिम रेल्वेवरती वैतरणा ते सफाळे दरम्यान मेगाब्लॉक। मेट्रो 2A आणि मेट्रो 7वरती सोमवारपासून 8 अधिक फेऱ्या, प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाचा निर्णय। सायन पलवे मार्गावरून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरती पुढचा 1 महिना एकच मार्गिका खुली ठेवण्यात येणार, त्यामुळे हलक्या वाहनांनी पाम बीच मार्गाचा वापर करावा, मुंबई पोलिसांचं आवाहन। पुणे ठरलं देशातील सर्वात हरित शहर, ग्रीन सिटी इंडेक्समध्ये पुण्याला प्लॅटिनम रँकिंगचा सन्मान। मुंबईतल्या कमाल तापमानात घट होत असल्यानं मुंबईकरांना दिलासा, काल कोलाबा इथे तापमान 32 अंश तर सांताक्रूझ इथे 31.9 अंश तापमानाची नोंद। मोठमोठ्या इमारती उभारणं म्हणजे काही विकास नव्हे, विकासाचे नियम पाळले असते तर शहरं बकाल झाली नसती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचं प्रतिपादन। पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना यंदा घरपोच प्रगती पुस्तकं घ्यायला विद्यार्थ्यांना शाळेत बोलवू नये, शिक्षणाधिकाऱ्यांचे सगळ्या मुख्याध्यापकांना आदेश। एलएलबी परीक्षांबाबत मुंबई विद्यापीठाकडून स्पष्टीकरण, विद्यार्थ्यांना 6व्या सत्रांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची गरज नाही, 4 दिवस आधी हॉल तिकीट दिलं जाईल, 3 मेपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होतील। बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षण क्षेत्राच्या 1 किलोमीटर परिघामध्ये प्रवेशबंदी, राजापूर तहसीलदारांनी या संदर्भात काढले मनाई आदेश। रत्नागिरी जिल्ह्यातील बारसूमध्ये होणाऱ्या रिफायनरी संदर्भात स्थानिकांशी चर्चा करू, त्यांनी प्रकल्पाला विरोध करू नये, उद्योगमंत्री उदय सामंत यांचं आवाहन। रत्नागिरीमध्ये कोणताही विनाशकारी प्रकल्प नको ही शिवसेनेची भूमिका, स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रकल्पाचा निर्णय घ्यावा, जबरदस्ती प्रकल्प केल्यास शिवसेना विरोध करेल, अनिल परब यांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला आरक्षण दिलं तरच मुख्यमंत्र्यांना यंदाची आषाढीची महापूजा करू देणार, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांचा इशारा। अजितदादांनी तुम्हाला नगरिकांना घाट का केलं त्यामुळे तुम्ही बावचळलात, आरपीआयच्या सचिन खरात यांची शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंवर टीका। गेल्या 24 तासात दिल्लीमध्ये 1515 कोरोना रुग्णांची नोंद तर 6 जणांचा मृत्यू, दिल्लीतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 6271।
गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 177 कोरोनाचे रुग्ण, 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू, तर सक्रिय रुग्णांची संख्या 1377 वर। रुग्णालयांकडून मागणी होत नसल्यामुळेच कोरोना लशीचे 60 लाख डोस पडून, अदर पुनावाला यांचा खुलासा। शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासनाकडून जय्यत तयारी, दादरच्या शिवाजी पार्क इथं विविध रंगांच्या माध्यमातून काढलं जातं शिवरायांचं भव्य चित्र। मुंबई बंगळुरू महामार्गावरती मध्यरात्री भीषण अपघात, खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक, भीषण अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू तर 18 जण गंभीर जखमी। शेतकऱ्याचं लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील भेंडवळची घट मांडणीचे अंदाज आज जाहीर, यावेळी हे अंदाज ऐकण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। पुण्याजवळच्या मुळशी इथं हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्रातली पहिली अंतराळ प्रयोगशाळा सुरू, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते केंद्राचं उद्घाटन। रत्नागिरीच्या लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाचं सुशोभीकरण केलं जाणार, रत्नागिरी नगरपालिकेचा निर्णय। येत्या 2 दिवसात कोकणामध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज। महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा खालावला, आज 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर वेण्णालेक परिसरामध्ये तापमान 9 अंशांवर। गोंदियामध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी, काढणीला येणाऱ्या धान पिकांचं होणार नुकसान। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातील धानोली पोहामध्ये अवकाळी पाऊस, वीज पडून दोघांचा मृत्यू। बुलढाण्यामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात, दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी जोरदार पाऊस। गोंदियामध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी, काढणीला येणाऱ्या धान पिकांचं होणार नुकसान। विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्ध्यामध्ये गारपिटीची शक्यता, तर यवतमाळ, गडचिरोलीमध्ये अवकाळी पाऊस। नंदुरबारच्या तळोद्यामध्ये पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होण्याचा अंदाज। चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, तर बरोरा शहरामध्ये गारा पडल्या। नागपूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस, तर अचानक आलेल्या पावसानं नागपूरकरांची तारांबळ। भंडाऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। मोहाडी तालुक्यामध्ये वीज पडल्यानं शेतकरी जखमी, तर अनेकांच्या घरावरील पत्रेही उडाले। भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून हेल्पलाईन सुरू, निवृत्ती वेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्यांसह बेघर झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना हेल्पलाईनच्या माध्यमातून मदत मिळणार। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी भाजपकडून प्रचाराचा शुभारंभ, कवठे महांकाळमधील महाकाल मंदिरामध्ये फोडला प्रचाराचा नारळ। नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी येथील जगदंबा माता यात्रोत्सवाची सांगता, भाविकांनी यात्रोत्सव आणि 12 गाड्या ओढण्याचा आनंद लुटला। बेळगावमध्ये परंपरेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी, बेळगावातील शिवजयंतीला 100 वर्षांपेक्षा अधिकची परंपरा। शहर सौंदर्यीकरण आणि शहर स्वच्छता स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गातील वेंगुर्ला नगरपरिषद राज्यात प्रथम, 15 कोटींच्या धनादेशासह प्रमाणपत्र देऊन नगरपरिषदेचा गौरव। नांदेडमध्ये कल्याण उत्सव संपन्न, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या व्यंकटेश आणि पद्मावती यांच्या विवाह सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी। मराठवाड्यामध्ये बीडच्या माजलगाव येथील जय महेश साखर कारखान्याचा सर्वाधिक ऊसाचा गाळप, या कारखान्याचा ऊसाच्या गाळपामध्ये मराठवाड्यात पहिला क्रमांक। परशुराम जयंतीनिमित्त सकल हिंदू समाज आणि ब्राह्मण महासंघाकडून रॅलीचं आयोजन, आमदार रवी राणांचा सहभाग, हजारो नागरिकांसोबत केलं हनुमान चालीसा पठण। नागपूरमध्ये परशुराम जयंतीच्या निमित्तानं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून रॅलीचं आयोजन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मीरा भाईंदरमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण, आमदार गीता जैन यांचीही उपस्थिती। काजू बोंड प्रक्रियेसाठी ब्राझील तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करावा, मंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधुदुर्गामधील शेतकऱ्यांना सूचना, चिपी विमानतळावर झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते। राज्यामध्ये सध्या 21,31,000 मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध, खरीप हंगामामध्ये राज्याला 43,13,000 मेट्रिक टन आणखी खत उपलब्ध होणार। यंदा देशामध्ये साखरेच्या उत्पादनात 6% घट, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनची माहिती। सांगली बाजार समितीसाठी भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटला, भाजप नेत्यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी परिवर्तन पॅनलचा प्रचार सुरू। नांदेडच्या गोदावरी नदीपात्रामध्ये पुन्हा मृत माशांचा खस, दूषित पाण्यामुळे लाखो माशांचा तडफडून मृत्यू, पर्यावरणप्रेमींमध्ये संताप। शेतात लावलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्यानं 2 रानडुकरांचा मृत्यू, गोंदियातील बरबसपुरा गावातली घटना, 1 आरोपी वनविभागाच्या ताब्यात। शिर्डीतल्या संगमनेरमध्ये बिगरशेती जमिनीचं स्वतंत्र सातबारा नोंदवण्यासाठी लाच घेणाऱ्या तराठ्याला रंगेहात पकडलं, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।